मिरजेत हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी मिरजेत ड्रायव्हर एकता संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. हजारोंच्या संख्येने हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चालक मालक यांनी घेतला गाड्यांसह आंदोलनात सहभाग. मोदी सरकारने 149 खासदारांचे निलंबन करून जो ड्रायव्हर यांच्यासाठी हिट अँड रन कायदा काढला आहे तो रद्द करण्यासाठी आज पुन्हा ड्रायव्हर मिरज तालुका आणि मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीने चालक मालक यांनी आपल्या वाहनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिट अँड रन कायदा काढून ड्रायव्हर चालक मालक यांची गळचेपी करून ड्रायव्हर यांना एक त्रास देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ड्रायव्हर यांना आधीच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ड्रायव्हर हे आपले काम करत असतात. त्यांना 10 ते 12 हजार पगार असतो. पण आता मोदी सरकारने हा हिट अँड रन कायदा काढून जर अपघात झाला तर त्यांना 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्ष कारावासाची शिक्षा असा कायदा काढला असल्याने हा कायदा ड्रायव्हर चालक मालक यांची गळचेपी करणारा असल्याने ड्रायव्हर एकता मिरज तालुका आणि मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीने हा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने सर्व वाहनधारक यांनी मिरजेतून हा मोर्चा काढला. यावेळी प्रशांत मोतुगडे, सागर मुळे, दौलतराव चंदुगडे, विनायक पाटील, मनसूरभाई नदब, महावीर पाटील, सूरज डांगे, शिवाजी म्हेत्रे, आयुब गोलंदाज, सुनील चौगले, अविनाश नरदे, ऋषिकेश घुगरे, रवी मोहिते यांच्यासह हजारो वाहन चालक मालक उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. आज हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मिरज तालुका ड्रायव्हर एकता व मिरज ऑटो रिक्षा युनियनच्या वतीनं भव्य दिव्य असा मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसवर काढतोय. त्यासाठी आपण प्रशासनाला निवेदन देतोय की हा संसदेत जो काळा कायदा जाचक अटीनुसार मंजूर झालेला आहे हजारांच्या सहीनं तो त्वरित येणाऱ्या अधिवेशनात त्यांनी मागे घ्यावा आणि आमच्या सर्व लायसनधारक चालकांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती. अन्यथा येणाऱ्या काळात आमचे सर्व लायसनधारकांनी अशी शपथ घेतलेली आहे जर हा कायदा रद्द झालेला नाही जे हिटलरशाहीचं हे सरकार आहे त्या सरकारला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तरी आमच्या तीव्र भावना आम्ही शांत शब्दात सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सरकारने आमच्या भावना समजून घेऊन जनतेच्या सोबत राहावे आणि हा काळा कायदा त्वरित रद्द करावा